कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवरती सुमारे 5 वर्षापूर्वी अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली आहे। या घटनेनंतर महाराष्ट्रभर मोठा आक्रोश करण्यात आला। त्यानंतर या प्रकरणातील तीनही आरोपींना जिल्हा न्यायालयाने फाशीची शिक्षा दिली। हा खटला जलद गतीने चालवण्यात आला असला तरी उच्च न्यायालयात मात्र तो रखडला आहे। कोरोना येण्यापूर्वी विविध तांत्रिक कारणांमुळे कोरोनानंतर लॉकडाऊनमुळे ही सुनावणी लांबली आहे। आता सरकारतर्फे उच्च न्यायालयात अर्ज करून खटल्याची सुनावणी लवकरात लवकर घेण्याची विनंती करण्यात आली आहे। उच्च मुंबई न्यायालयात सध्या हा खटला प्रलंबित आहे, त्यामुळे अद्यापही खऱ्या अर्थानं पीडिताच्या कुटुंबियांना न्याय मिळाला नसल्याची तक्रार करण्यात आली आहे। तर दुसरीकडे सरकारकडनं आश्वासन दिलं जात आहे। सरकारतर्फे विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट उमेशचंद्र यादव हे काम पाहत आहेत। त्यांनी नुकतीच उच्च न्यायालयात ऑनलाईन अर्ज करून यावरील सुनावणी तातडीनं घेण्याची विनंती केली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, कोपर्डी।